समोरच्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक मारल्याने दोन कारचा पाचोड पैठण राज्य महामार्गावरील लिमगाव फाटा येथे भीषण अपघात झालाय या अपघातात दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे अनिल बाबासाहेब कोरडे दत्ता निवृत्ती तांगडे हे दोन जण अपघातात ठार झालेत था। पैठण येथील राहुल मारवदे आणि त्यांचा मुलगा साई मारवदे हे विस्टा कारमधून पैठणकडे जात होते मात्र समोर असलेल्या ट्रॅक्टरने ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या कारने समोरच्या कारला जोरदार पाठीमागून धडक दिल्याने कारमधील अनिल बाबासाहेब कोरडे दत्ता निवृत्ती तांगडे हे दोघे जन जागेस ठार झाले तर लतीब तांबोळी सोमिनाथ दहिबाते हे दोघे जन गंभीर जखमी झाले हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झालाय या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांसह पाचोळ पोलिसांना मिळाली असता तात्काळ पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी विलास काकडे प्रशांत नांदवे रवींद्र यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमीला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुगे यांनी दोघा जणांना मृत घोषित केले तर तिघा जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सिद्धार्थ मगर सीएन न्यूज पाचोड